भरलेलं वांगं म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. मसाला वांगी किंवा भरलेली वांगी बैंगन मसाला बऱ्याच जणांना खूपच आवडतो. अशीच एक अगदी सोपी साध्या पद्धतीने मसाला वांगी कशी बनवायची हे दाखवणार आहेत. मसाला वाटण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे किंवा लोखंडी कढई घेतली तरीही चालेल. इथे दोन मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेत आणि ते छान आपण भाजून घेणार आहोत अगदी थोड्याशा तेलामध्ये. आणि यामध्ये वांग्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी इथे मी दोन छोटे टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण थोडंसं तेल टाकून छान परतून घेणार आहोत. आणि एकाच तव्यामध्ये आपण हा सगळा मसाला अगदी छान पद्धतीने कसा भाजणार आहोत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कांदा 5 ते 10 मिनिटं छान मी परतून घेतलेला होता, आता तो साईडला करून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा मी त्याच पद्धतीने छान भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी एका साईडला करून घेणार आहे. आता यामध्ये पूर्ण 1 चमचा तीळ, सफेद तीळ घेतलेले आहेत आणि 1/2 चमचा धने घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. यामध्ये तेल टाकायची गरज पडत नाही धने आणि तीळ भाजताना. अगदी थोडे भाजल्यानंतर ते सुद्धा आपण एका साईडला करून घेतलेले आहेत आणि येथे मी टाकत आहे किसलेलं सुकं खोबरं. इथे सुकं खोबरं जर नसेल तर इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता. इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे कारण दिवाळीला माझ्याकडे ते उरलं होतं, त्याचाच यूज मी ह्या मसाल्यामध्ये केलेला आहे. आणि हे खोबरं तव्यावर लगेच जळू शकतं म्हणून लगेच सगळा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि ह्या मसाल्याच्या वाफेमध्ये किंवा तव्यामध्ये हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते छान भाजलं जातं. आता यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेतलाय आणि सगळा मसाला 5 ते 7 मिनिटं असाच परतून घ्यायचा आहे. मसाला भाजताना इथे मी फक्त 1 चमचा तेलाचाच वापर केलेला आहे. 1 चमचा तेल सुरुवातीला टाकून त्यामध्ये कांदा अगदी छान परतून घेतला आणि त्यानंतर बाकीचे सगळे जिन्नस टाकले आणि तेवढ्याच तेलामध्ये हा मसाला अगदी छान खरपूस भाजून झालेला आहे आणि असाच तो आपल्याला तव्यामध्ये 5 ते 7 मिनिटं गॅस बंद करून ठेवून द्यायचा. छान खरपूस भाजला जातो, वाटणही छान बारीक वाटलं जातं. आता इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. काट्याची वांगी आहेत ही, गावठी वांगी. कोवळी वांगी घ्यायची, अतिशय सुंदर टेस्ट लागते ह्या वांग्यांची. अशा पद्धतीने त्याचे 4 पार्ट करून घेतलेले आहेत आणि हा जो दांडी आहे त्याची ती मी अर्धी कापून घेतलेली आहे. पूर्ण जर ठेवायची असेल तर पूर्णही ठेवू शकता. आता मिक्सरला हे सगळं वाटण जे थंड झालंय ते मी वाटून घेणार आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि मिक्सरला हे वाटण छान वाटून घ्यायचं. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटायचं. बैंगन मसाला किंवा कोणत्याही भाजीला अतिशय छान चव येते. मसाला छान वाटून झालेला आहे. आता एका वाटीमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. आता हे आपण वांगी भरण्यासाठी हा मसाला तयार करणार आहोत आणि हे जे वाटण वाटलेलं होतं त्याच्यातलं अगदी 1 ते 2 चमचे वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता ह्या वाटणामध्ये किंवा ह्या मिश्रणामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत. यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे किंवा ठेवणीतला तुमचा कुठलाही काळा मसाला तुम्ही तयार केलेला असतो तो घेतला तरीही चालेल. हळद घ्यायची आहे आणि याच्यातला 1/2 मसाला आपण नंतर फोडणीला टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण आपण वांग्यामध्ये भरणार आहोत. ही रेसिपी मी रात्रीच्या जेवणासाठी करत आहे त्यामुळे शूटिंग सुद्धा रात्रीचंच केलेलं आहे.
त्यामुळे व्हिडिओच्या क्लियारिटीमध्ये थोडासा फरक जाणवत असेल तर त्यासाठी मी क्षमस्व आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मी जिरे आणि हिंग याची कडकडीत फोडणी केलेली आहे. ही फोडणी अतिशय खमंग झाली पाहिजे आणि त्यामध्ये हे जे वाण आहे ते टाकून घेते मी आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि हे जी रेसिपी आहे ती जवळजवळ 6 ते 7 माणसांसाठी केलेली आहे, त्यामुळे हे वाटणसुद्धा भरपूर आहे. आता हे जे उरलेले मसाले किंवा सुके मसाले मगाशी आपण भरताना जे वापरले तेच यामध्ये उरलेले टाकलेले आहेत, तिकडे 1/2 चमचा आणि इकडे 1/2, त्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीनुसार कमी जास्त मसाल्याचं प्रमाण करू शकता. हे मसाले थोडे तिखट आहे म्हणून मी पूर्ण 1 चमचा हे प्रमाण घेतलेलं आहे. आता छान आपल्याला 7 ते 8 मिनिटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्यामुळे ही जी रेसिपी आहे फ्रीजच्या बाहेर सुद्धा 2 ते 3 दिवस राहू शकते. आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने अगदी छान आपल्याला हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे. आणि जेवढा तुम्ही मसाला जास्त वापराल किंवा स्टफिंग असेल किंवा आपण जे मगाशी परतलेलं वाटण होतं ते असेल, ते जेवढं जास्त वापरू तेवढं बैंगन मसाला किंवा भरलेली वांगी अतिशय छान लागतात, खूप सुंदर अशी चव येते. आता ह्या परतलेल्या मसाल्यामध्ये ही जी स्टफ केलेली वांगी आहे ती घालून घेऊयात. आणि जे स्टफिंगचं थोडं मिश्रण राहतं ते वरतून असं ह्या पद्धतीने टाकून घेऊया. आणि एक वाफ देण्यासाठी फक्त आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हे मसाले सगळीकडून वांग्यामध्ये छानपैकी मिक्स झाले पाहिजे. आणि आता आपल्याला कलत्याच्या साह्याने ही वांगी एकजीव करून घ्यायची आहेत. आणि तुम्हाला मी जवळून दाखवते, खूप सुंदर असं छान दिसत आहेत. वांग्याचा कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि ह्या मसाल्याची टेस्ट खूप अप्रतिम होणार आहे. आता ग्रेव्हीसाठी आपण इथे कोमट केलेलं पाणी वापरायचं आहे. लक्षात ठेवा, थंड पाणी वापरायचं नाहीतर त्याची चव जाते. कोणत्याही भाजीची चव जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर जाणार आहे, त्यामुळे कोमट पाण्याचाच वापर करावा. जवळजवळ 2 ग्लास मी पाणी घेतलं होतं, तेवढं मी कोमट करून यामध्ये टाकलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा रंग आलेला आहे. आता अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, कारण मगाशी सुद्धा आपण स्टफिंगमध्ये मीठ वापरलेलं आहे. आता झाकण ठेवून त्यावर 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे आतमध्ये वाफेवर ही वांगी अतिशय छान शिजली जातात. आणि जर तुम्हाला पाणी यावर कमी वाटत असेल तर हे वरती जे झाकणावरचं पाणी आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजे आपली ग्रेव्हीसुद्धा भरपूर प्रमाणात होणार आहे आणि त्याची चवसुद्धा जाणार नाही. अशा पद्धतीने हा बैंगन मसाला किंवा भरलेली वांगी किंवा वांग्याची ग्रेव्ही तुम्ही नक्की करून पहा. आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा, हेल्दी रहा.